साहब राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली आहे, मोठ्या संख्येने त्यांचा विजय झालेला आहे, तसं हा काँग्रेस मधल्या लोकशाहीचा विजय आहे। आमच्या आदरणीय नेत्या सोनिया जी गांधी, आदरणीय नेते राहुल जी गांधी आणि प्रियंका गांधी, सो आमच्या गांधी घराण्यावर जे आरोप होत होते की हुकुमशाही आहे, एक छत्री अंमल आहे, आज या सगळ्या आरोपांना काँग्रेस पक्षाने एक जोरदार तडाखा देऊन उत्तर दिलेलं आहे की आमच्या पक्षामध्ये लोकशाही पूर्णपणे तळागाळापर्यंत रुजलेली आहे। आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा विजय हा काँग्रेस मधल्या सच्चा कार्यकर्त्याचा विजय आहे की जे आमचे नेते ग्रामपंचायतीपासून आमदारकीपासून खासदारकीपासून लोकसभेच्या नेतेपदापासून ते आज काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत, याच्यातून हेच दिसून येतं की काँग्रेस ही पूर्णपणे लोकशाहीनी भरलेला पक्ष आहे। तो भाजप सारखा मोदी शाहच्या तालावर नाचणारा हुकुमशाही पक्ष नाही हे पुन्हा एकदा आम्ही सिद्ध केलेलं आहे। पुन्हा एकदा पक्षामध्ये हायकमांड आणि अध्यक्ष असे काही दोन पद राहणार का? नाही, बघा हे टीका करण्याचा प्रकार आहे हा। आमच्या पक्षामध्ये हायकमांड आणि अध्यक्ष हे संपूर्णपणे जो हायकमांड आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या असतात, ज्या बाकीच्या पक्षांमध्ये असतात त्याप्रमाणे। त्याच्यामुळे आमच्याकडे काही वेगळी सत्ता केंद्र नाही आहे, पक्ष हा एकजुटीने उभा राहिलेला काँग्रेस पक्ष आहे नेहमी। त्याच्यामुळे याच्यामध्ये असे काही वाद किंवा अशा काही गोष्टी होण्याचा प्रश्नच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।